नमस्कार, मी श्रीमती आंधळे जयन, प्राथमिक शाळा शेळगाव, केंद्र कन्या सोनपेठ। माझ्याकडे इयत्ता दुसरी हा वर्ग आहे। मी माझा विषय आहे मूल्यवर्धन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये होणारे परिवर्तन। मूल्यवर्धन कार्यक्रम हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परिवर्तन म्हणजेच बदल झालेले आहेत। यासाठी आम्ही वर्ग इयत्ता दुसरीमध्ये सर्वप्रथम वर्ग नियम तयार केले आणि हे नियम मुलांकडूनच आले। त्यामध्ये साधे साधे नियम आहेत, ते म्हणजे वर्गामध्ये येताना चप्पल बाहेर काढून येणे, तसेच वर्गात शिक्षक येईपर्यंत गोंधळ न करणे, स्वतःचा अभ्यास स्वतः करणे आणि यामध्ये मुलांनी त्यांचे गट तयार करून हे नियम पाळलेले आहेत। तसेच मुलांनी स्वच्छतेचे नियम देखील पाळलेले आहेत। आपली शाळा आणि घर तसेच आपला वर्ग देखील मुलेही स्वच्छ ठेवतात। यामध्ये मुलांनी वैयक्तिक स्वच्छता, शाळेची स्वच्छता आणि वर्गाची स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे। शाळेमध्ये आल्यावर झाडांना पाणी घालणे, भांडणे न करणे, पाणी पिताना किंवा मध्यान्नच्या वेळेमध्ये अन्नग्रहण करताना त्यावेळेस गोंधळ न करणे हे नियम मुले काटेकोरपणे पाळतात। तसेच यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये पाणी वाया न घालणे आणि हात धुतलेले पाणी नंतर ते झाडांना घालणे अशा प्रकारे मुलं करतात। तसेच घरीसुद्धा मुले अशाच प्रकारे नियम पाळतात। त्यांच्या पालकांकडून तशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत। अगोदर मुले घरात आल्यानंतर जो सगळीकडे शाळेतून आल्याबरोबर सगळीकडे दप्तर फेकून पसारा करायचे, चप्पल एकीकडे, दप्तर एकीकडे, अभ्यासास, पण नंतर ह्या मूल्यामधून मुलांना अशी चांगली सवय लागली की मुलांनी घरी आल्याबरोबर आपले आपले दप्तर जागेवर ठेवणे, अभ्यास झाल्यानंतर आपली आपली वह्या पुस्तकं व्यवस्थित जागेवर ठेवणे